नशिबात असेल तर मुख्यमंत्री होऊ. नागपूरच्या सभेमध्ये चतुर्वेदी यांनी तुमचा मुख्यमंत्री असा उल्लेख केला. जनभावना समोर येतात म्हणून वक्तव्य केलं आहे, पण मी एवढंच म्हणेन की आखरी महाराष्ट्रामध्ये देशांमध्ये सरकार आणले गेले पाहिजे. राज्याची आणि देशाची परिस्थिती आता भयावह आहे. देशातील सगळ्या व्यवस्थेला भाजपाने बरबाद केलेला आहे आणि म्हणून अशा व्यवस्थेला देशात आणि राज्यामध्ये आघाडीचं सरकार येण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहेत. कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करतो आहोत आणि त्या भावना त्याच्या आहेत. ज्यावेळेस माझ्या नशिबात असेल त्यावेळेस बघू. यामध्ये मूळ भाग असा आहे की हायकमांड निर्णय घेते, माझं काम आहे सत्तेमध्ये बदल करणं, हे माझं काम मी करत आहे. नागपूरच्या सभेमध्ये सतीश चतुर्वेदींनी तुमचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला, काय तुम्ही त्या सभेमध्ये होता, काय भावना आहे? बघा, जनभावना जेव्हा समोर येतात त्याच्यातलं वक्तव्य सतीश चतुर्वेदी म्हटलेलं आहे. पण मी एवढंच म्हणेल की अखेरी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सरकार आणलं गेलं पाहिजे. आज देशातली आणि राज्याची जी परिस्थिती आहे ती भयावह आहे. बीजेपीनी देशातल्या सगळ्या व्यवस्थेला बर्बाद केलेला आहे आणि म्हणून अशा या व्यवस्थेच्या माध्यमातून देशात आणि राज्यामध्ये आघाडीचं सरकार आणणं, या आघाडीचं सरकार आणणं हे आमचा प्रयत्न आहे. एक कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करतो आहे आणि लोकभावना त्याच आहे. ज्यावेळेस नशीब माझं असेल, वेळ असेल तर होऊ शकू, पण नसेल तर त्याला किती घासलं तरी काही होऊ शकत नाही. पण मूळ भाग असा आहे की हायकमांड याच्यामध्ये निर्णय घेते, मी स्वतः घेत नाही. पण माझा प्रयत्न आहे की राज्यामध्ये कुठल्या हरस्थित आणि देशामध्ये ज्या सत्ता आहे ती सत्तेचं बदल करणं आणि जनजागृती करणं हे माझं काम आहे, ते मी करतो आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, गोंदिया. भंडारा सोबत संकेत पवार.